कुटुंबावर वॉर्डाचा संपूर्ण विश्वास, वॉर्डाच्या विकासासाठी सदैव तत्पर अशा टवळे। निपाणीत गेल्या अनेक वर्षापासून माझ्या पतींनी सासरीबुवांनी वॉर्डाची जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्याचं काम केलं आहे। नमस्कार, महान कार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी नुकत्याच काल झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपामधून विजय झालेल्या प्रभाग क्रमांक 26 मधील उमेदवार या ठिकाणी अशा टवळेवणी या ठिकाणी उपस्थित आहेत। वहिनी, आपलं या मुलाखतीमध्ये स्वागत आहे। काल नगरपालिकेचा निकाल जाहीर झाला, यामध्ये प्रभाग 26 मधून जनतेने तुम्हाला मोठ्या मताधिक्याने विजय करून दिलं। काय सांगाल, एकंदरीतच आपला मोठ्या मताधिक्याने विजय झाला, या विजयाबद्दल आपण या ठिकाणी काय सांगाल वहिनी? नमस्कार, मी सौ आशा विजय टवळे वॉर्ड नंबर 26 मधून भाजपची अधिकृत उमेदवार म्हणून नगरपालिका निवडणूक मी निवडणुकीच्या रिंगणात उभी होते। तर त्या ठिकाणी मला जवळजवळ 265 मतांनी जनतांनी मताधिक्य देऊन मला निवडून दिलेलं आहे। तर याबद्दल बोलताना मी असं सांगेन की माझे सासरे ते देखील 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून नगरपालिकेमध्ये त्यांनी अत्युत्तम असं कार्य केलेलं आहे। त्याच्यानंतर माझे मिस्टर म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी भाजपची उमेदवारी घेऊन ते देखील निवडून आले होते आणि वॉर्डामध्ये त्यांनी भरपूर विकसित अशी कामं केलेली आहेत। आणि त्याचबरोबर मी देखील माझ्या मिस्टरांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा आदर्श समोर घेऊन मी देखील या वॉर्डात काम करेन अशी ग्वाही मी माझ्या जनतेला देते। तर अशा प्रकारे माझा जवळजवळ 250 लीड माझी झालेली आहे। तर त्यांना त्याचबरोबर माझ्या सासऱ्यांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे, त्याचबरोबर माझ्या मिस्टरांची विकसित कामं जी वॉर्डात झालेली आहेत ती देखील माझ्या पाठीशी आहेत। त्याचप्रमाणे मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वॉर्डात विकास कामे करेन। आपण निवडणुकीपूर्वी जनतेला जी आश्वासनं दिलं होतं त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी काय सांगाल, ती आश्वासन आपण यानंतर पूर्ण करणार का? होय, नक्कीच। माझ्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही बघितलं तर मरगुबाई मंदिर, आमच्या वॉर्डातील मरगुबाई मंदिर येथील कमान स्वागत कमान असू देत, त्याशिवाय भगतसिंग चौक येथील सुशोभीकरण आणि त्याचबरोबर वैयक्तिक विधवांना जी मदत असू दे, महिलांसाठी जी म्हणजे विधवा महिलांची पेन्शन कागदपत्र करण्यासाठी मदत असू देत, एकंदरीतच वैयक्तिक कामं त्याचबरोबर सार्वजनिक कामं करण्याकडे। वहिनी, आपल्याला जनतेनं 250 अधिक मतानं या ठिकाणी विजय केलं, त्याबद्दल आपण जनतेला काय सांगाल या ठिकाणी एकूणच? हा विजय माझ्या एकटीचा नसून सर्व जनतेचा आहे, माझ्या पाठीशी जे कार्यकर्ते होते त्यांचा आहे। आणि 250 अधिक मताधिक्य या म्हणजे ह्या गोष्टीतच माझ्या पाठीशी जनता होती हे तिथं सिद्ध होते। तर त्याबद्दल मी सर्व जनतेचे माझ्या मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानते। त्याचबरोबर सुरुवातीला माझ्या अण्णा वहिनींनी म्हणजेच आपल्या भाजपाच्या लाडक्या आमदार पहिल्या महिला आमदार तालुक्याच्या त्यांचं मी आभार मानते। त्याचबरोबर सहकार नेते त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि भाजपची अधिकृत उमेदवारी आम्हाला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। आणि त्यानंतर वॉर्डातील सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानते। धन्यवाद वहिनी, आज आमच्या मुलाखतीमध्ये आपण सहभागी झालात, काल मोठ्या मताधिक्याने विजयी झालात। येणाऱ्या काळात आपण या ठिकाणी वॉर्डाच्या समस्या सोडवणार असं आपण या ठिकाणी आशावाद व्यक्त केलात। निश्चितच येणाऱ्या काळात परत आपण महानकारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आमच्या मुलाखतीमध्ये यावे असं सांगतो आणि ही मुलाखत थांबवतो। धन्यवाद।